आणि पाच वर्ष पाटबंधारे मंत्री राहिला गिरीश. काय केलं? मला वाटतं इतकी लाचारी मी पहिल्यांदा बघतो राजकारणामध्ये. आणि इकडे स्वतःला मोठा समजणाऱ्या नेत्याची लाचारी ही इतकी झालेली आहे. आता तुमच्या समोरच ते मला त्यांना सांगतायत, बाईट देत आहेत की मी त्यांना विनंती केली, मी त्यांना गेलो पण ते मला घेतच नाही, मी तिथे फोटोही काढले, माझा प्रवेशही झाला पण ते मला येऊ देत नाही. म्हणजे किती लाजीरवाणा हा विषय असेल मला वाटतं. नागपूरचं टेंडर कोणी काढलं? मग आज जे जामनेर तालुका सुजलाम सुफलाम दिसतो आहे त्याचं मूळ श्रेय कुणाचं आहे? जर सरकार कुणाचं असलं तर हे नाथाभाऊच आहे. आणि पाच वर्ष पाटबंधारे मंत्री राहिला गिरीश. काय केलं? अरे साधे काल पाहिलं तर पंचायत समितीमधले मुतारी बन कुलप तू लावलं का? कुलप लावलं. ग्राम विकास मंत्री या देशाच्या राज्याचे ग्राम विकास मंत्री आणि त्यांच्या म्हणजे पंचायत समितीला लागलेला कुलूप. वा रे वा, ग्राम विकास मंत्री तुमचं लक्ष आहे कुठे? कुठे लक्ष? कुठे लक्ष आहे? हा जाऊ दे, असे विषय नका काढू. आता जुनं झालं, पोरं मोठे झाले, नातू झाले. त्यांनी 35 वर्ष जीवाचं रान करून तुम्हाला निवडून आणलं, हे काही कमी नाही आहे. खोडपे सरांनी 35-30 वर्ष जीवाचं रान केलं. मला माहिती आहे की आम्ही सायकलीवर फिरायचो, मोटरसायकलवर फिरायचो, डबल सीट जायचो. आणि मी खोडपे सरांना म्हणजे पडला तर चालेल पण उभं राहा, निवडणुकीला उभं राहिला पाहिजे. आणि त्या कालखंडामध्ये जामनेर तालुक्यामध्ये जिथे भाजप नव्हता त्या कालखंडामधला भाजप त्या ठिकाणी रुजवला आणि आज ते माझ्या डोक्यावर बसले. त्यामुळे आता तुम्हाला सांगतोय की या निवडणुकीमध्ये ही आरपार जी निवडणूक आहे, अभिनय तो बस इतकं लक्षात ठेवा. अभिनय तो कभी नवी, ज्यांचा सत्तेचा ज्यांना माज आलेला आहे, जे मस्तीमध्ये आहेत, जे गुरमीमध्ये आहेत, समोर ज्याला क्षुल्लक समजायला लागलेत, कोण कुठे होतात, कुठे झालात. एका पेन्शनर शिक्षकाचा मुलगा आज कुठल्या कुठे जाऊन पोहोचला हे तुम्ही उघड्या डोळ्यानं पाहतात, उघड्या डोळ्याने पाहतात. आणि त्यामुळे शेवटची विनंती आहे, मी सभांना येणार आहे. त्यावेळेस आपल्या सभा नेहमीसारख्या होतील. नेहमीसारख्या म्हणजे पूर्वी झाल्या होत्या तशा. आणि भाजपमध्ये प्रवेश द्या असं मी कधी म्हटलं नव्हतं, फक्त भाजपने मला यास आमंत्रण दिलं होतं असं. मला वाटतं इतकी लाचारी मी पहिल्यांदा बघतो राजकारणामध्ये. आणि इकडे स्वतःला मोठा समजणाऱ्या नेत्याची लाचारी ही इतकी झालेली आहे. आता तुमच्या समोरच ते मला त्यांना सांगतायत, बाईट देत आहेत की मी त्यांना विनंती केली, मी त्यांना गेलो पण ते मला घेतच नाही, मी तिथे फोटोही काढले, माझा प्रवेशही झाला पण ते मला येऊ देत नाही. म्हणजे किती लाजीरवाणा हा विषय असेल मला वाटतं. आणि मला त्यांची क्यू यायला लागलेली आता. कारण आपण काय बोलतोय, रोज काय स्टेटमेंट देतोय. एकीकडे म्हणता मी भाजपचा प्रचार केला, एकीकडे आमदार ते राष्ट्रवादीचे आहेत. मला वाटतं पारोळ्याचे आमचे माजी मंत्री, काय त्यांचं नाव, सतीश अण्णा, त्यांनी त्यांना चांगली सुनावली की बाबा पोरगी आली की पोरीचं काम करायचं, सून आली की सुनेचं काम करायचं. इकडे बी आमदार, तिकडे बी आमदार, मी म्हणतात म्हणजे माझ्या घरामध्ये सगळी पदं पाहिजे. त्यांची कमाल किती आहे, दुसरीकडे कोणीच नको. सगळ्या पक्षामध्ये आम्ही पाहिजे, सगळ्या पदांमध्ये पदंही माझीच पाहिजे, ही भूमिका त्यांची त्या ठिकाणी आहे. मला वाटतं ते लोकांना कळायला लागलेलं आहे. त्यांनी काही बडबड केली आणि किती अश्लील बडबड केली तर माझ्या मतदारसंघामध्ये लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. मी कामावर मोठा आहे, मी रात्रंदिवस काम करतो, लोकांच्या सुखदुःखाचा वाटेकरी आहे. आमचे सगळे कार्यकर्ते रात्रंदिवस, तुम्ही बघता जळगाव असेल, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, रुग्णांची आम्ही केवढी मोठी आरोग्य सेवा त्या ठिकाणी देतोय. त्यांना म्हणा की दोन लोकांना घेऊन गेले का, बोंब पडली का म्हणा तुमची मुक्तनगरमधून पेशंटना न्यायची का, त्यांना मदत करायची, त्यांनी सांगावं मला. एखादा माणूस ठेवला आहे का मुंबईमध्ये, जळगावमध्ये कोणाला मदत करायला? फक्त पदं भोगायची, बडबड करायची, एवढंच काम त्यांच्याकडे आहे. आता ते उघडे पडलेले आहेत आणि म्हणून धडाधड पडत आहेत, पण पडल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन थोडं बिघडलेलं आहे. इथून वाह्यासारखं काही बोलायचं, अश्लील बोलायचं असेल तर मला इतकं बोलता येईल की मग त्यांना पळता.